नमः शिवाय। मित्रांनो, काही दिवसातच दिवाळी येणार आहे। दिवाळी हा सण असा आहे ज्या सणाची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात। वर्षातील हा सर्वात मोठा व सर्वांच्याच आवडीचा सण आहे। काही दिवसांपूर्वीच आपण दसऱ्याच्या निमित्ताने आपल्या आतील रावणाचं दहन केलं आहे आणि आता आपल्या मनात चांगल्या विचारांचा प्रवेश झालेला आहे। दिवाळीच्या आधी घरातील सर्व केर कचरा अडगळीचं सामान सुद्धा आपल्याला आपल्या घराबाहेर काढायचं आहे। घराची स्वच्छता करायची आहे ज्यामुळे प्रसन्न वातावरणात दिवाळीला माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल। अनेक जण दिवाळीला घराची साफसफाई करतात, रंग रंगोटी करतात, पण मित्रांनो, काही अशा वस्तू आहेत ज्या वर्षानुवर्ष आपल्या घरात पडून असतात, ज्या वस्तूंमुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो, घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। मित्रांनो, माता लक्ष्मीला सुद्धा अशा वस्तू आवडत नाहीत आणि ज्या घरात अशा वस्तू असतील त्या घरात माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही। या वस्तू कोणत्या आहेत, दिवाळीत काय करावं काय करू नये, हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत। मित्रांनो, दिवाळी हा आनंदाचा दिव्यांचा सण आहे। पूर्ण भारतभर, भारताच्या बाहेर देखील जिथे जिथे भारतवासी राहतात त्या ठिकाणी दिवाळी हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो। हा 5 दिवसांचा सण आहे ज्याची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते। दिवाळी हा एकमेव असा सण आहे ज्याच्या आधी घराचा कानाकोपरा स्वच्छ केला जातो। परंतु कधी तुमच्या मनात हा विचार आला का की दिवाळीला ही साफसफाई का केली जाते? कारण मित्रांनो, दिवाळी हा श्री विष्णुप्रिया माता लक्ष्मीचा सण आहे असं मानलं जातं। या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस असतो आणि दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर विचरण करत असते व ज्याचं घर साफ स्वच्छ सुंदर असेल, सुगंधित द्रव्याने जे घर दरवळत असेल, ज्या घरात रोषणाई असेल, अशाच घरात माता लक्ष्मी येऊन विराजमान होते। आणि माता लक्ष्मी सोबतच रिद्धी सिद्धी श्री गणेश सुद्धा अशा स्वच्छ सुंदर घरात प्रवेश करतात। चला तर बघूया अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या दिवाळीची साफसफाई करताना आपल्याला घरातून बाहेर फेकून दिल्या पाहिजेत। सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे फुटलेला आरसा। घरात फुटलेला आरसा असणं हा सर्वात मोठा वास्तुदोष मानला जातो। यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते, कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव राहतो, घरात सतत भांडणं कटकटी वाद होत राहतात। म्हणूनच जर तुमच्या घरात असा फुटलेला आरसा असेल तर तो लगेचच घराबाहेर फेकून द्या। मित्रांनो, त्या आरशाची थोडीशी जरी काच फुटलेली असेल तरी सुद्धा असा आरसा घरात ठेवू नका। मित्रांनो, दुसरी वस्तू आहे तुटलेला पलंग। वैवाहिक जीवनात सुखशांतीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे। काही लोक घरात तुटलेला पलंग असेल, त्याचा आवाज होत असेल, तरीही त्याकडे लक्ष देत नाहीत। यामुळे पती पत्नीच्या संबंधामध्ये दुरावा निर्माण होतो, भांडणे वाद होतात, अनेक समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात। म्हणून जर तुटलेला पलंग घरात असेल तर तो लगेचच घरातून काढून टाका किंवा रिपेअर करून घ्या। तिसरी वस्तू आहे बंद पडलेलं घड्याळ। मित्रांनो, घरात बंद पडलेलं घड्याळ आपल्या जीवनात वाईट वेळ आणतं। घरातील घड्याळ आपल्या कुटुंबाची प्रगती स्थिती निर्धारित करत असतं। जर घरात बंद पडलेलं घड्याळ असेल तर हाती घेतलेल्या कामामध्ये अनेक अडचणी येतात, कोणतंही काम वेळेवर पूर्ण होत नाही। वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा बंद घड्याळ घरात ठेवणं हा मोठा वास्तुदोष सांगितलेला आहे। मित्रांनो, चौथी वस्तू आहे तुटलेली प्रतिमा। कोणत्याही प्रकारचा फोटो असो किंवा बंद पडलेली एखादी इलेक्ट्रिक वस्तू असो, ही सुद्धा घरात ठेवू नये। या वस्तूंमुळे आपल्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो। मित्रांनो, पुढची आणि खूप महत्त्वपूर्ण अशी वस्तू म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा। मित्रांनो, जर आपल्या घराचा मुख्य दरवाजा तुटलेला असेल, आवाज करत असेल, तर तो लगेचच रिपेअर करून घ्या। तुटलेलं फर्निचर सुद्धा घरामध्ये ठेवू नका। जर तुम्हाला वाटत असेल की रिपेअर केल्यावर त्यावर एखादा डाग दिसतोय किंवा ते खराब दिसत आहे, तर मित्रांनो, तुटलेली वस्तू ठेवण्यापेक्षा
चांगलं आहे की त्यावर डाग दिसेल, कारण या तुटलेल्या वस्तू आपल्या जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रभाव टाकतात. घरामध्ये फाटलेले कपडे असतील, तुटकी फुटकी भांडी असतील, तर ती सुद्धा घरात ठेवू नका. मित्रांनो, अनेक वेळा काय होतं की लहान मुलांची कितीतरी तुटलेली खेळणी असतील, न घालणारे कपडे, छोटे झालेले कपडे किंवा त्यांची आठवण म्हणून आपण तुटलेली खेळणी कपडे तशीच घरात ठेवतो. पण असं न करता ज्या वस्तू आपण वर्षानुवर्षे वापरत नाही अशा वस्तू लगेचच घराबाहेर टाकून द्या. या वस्तू जर तुमच्या घरात असतील तर अलक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते. पुढची वस्तू आहे जुने दिवे. मित्रांनो, अनेक लोक मागच्या वर्षीचेच दिवे दिवाळीसाठी वापरतात, तर असं न करता दिवाळीसाठी दरवर्षी नवीन दिवे वापरा. जास्त महागातले दिवे खरेदी करू नका. मित्रांनो, अगदी 20-30 रुपये डझन असणारे दिवे सुद्धा बाजारात मिळतात. असे साधे मातीचे दिवे घेऊन तुम्ही त्यांना घरीच रंगवू शकता. यामुळे तुमचे जास्त पैसे सुद्धा खर्च होणार नाहीत व पुढील वर्षी पुन्हा नवीन दिवे तुम्ही घेऊ शकता. परंतु जुने दिवे दिवाळीसाठी वापरू नका. तर मित्रांनो, या होत्या काही वस्तू ज्या दिवाळीच्या आधी घराची साफसफाई करताना घरातून बाहेर टाकून द्यायच्या आहेत, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होणार नाही, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करेल. आणि मित्रांनो, अशा सुंदर, स्वच्छ, पवित्र घरात माता लक्ष्मी नक्कीच विराजमान होते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा. मित्रांनो, तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे आमचे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.